महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे गटाला चिन्ह आणि नाव मिळाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये आनंद उत्सव पाहायला मिळतोय. वरोरा तालुक्यातील महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन कुणबी भवनात करण्यात आलं. यावेळी संपर्क प्रमुख यांनी विविध महिलांच्या समस्या ऐकून घेत बेरोजगारी, औद्योगिकरण, महिला बचत गट या क्षेत्रात प्रामुख्याने काम करण्याचा मानस बोलून दाखवला. या समस्या महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यात येणार अशी ग्वाही दिली. शुभांगी नांदगावकर यांच्या नियुक्तीने पूर्व विदर्भात शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं असून महिला सक्षमीकरणाचे भरीव कार्य करण्याचं आश्वासन दिलं. या कार्यक्रमासाठी संपर्क प्रमुख शुभांगी नांदगावकर आणि शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख बंडू हजारे तसंच जिल्हा प्रमुख नितीन मते, महिला जिल्हा प्रमुख योगिता लांडगे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी शेकडो महिला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान या संदर्भात लायू चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आहे की जो उठाव झाला, जो एल्गार झाला मागील 6 महिन्यापूर्वी 7 महिन्यापूर्वी, त्यानंतर लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला की हा माझ्याकडे की तुमच्याकडे की अजून कोणाकडे. पण आमचे लाडके मुख्यमंत्री जे आहेत त्यांना माहिती होतं हा एल्गार त्यांचा एकट्याचा नसून त्यांच्यासोबत गेलेले जे आमदार आहेत की जे लाखोच्या संख्येने त्यांना सर्वसामान्य त्यांना मतदान करतं आणि ते निवडून येतात. खासदार हा 6 शक्यतो आहे की 6 आमदारांचा तो बॉस असतो, म्हणजे त्याला लाखोच्या प्रमाणामध्ये मतदान असतं. अशी जर मंडळी आमच्या सन्माननीय CM साहेबांबरोबर त्यावेळेस गेली तर ती काहीतरी विचार करूनच गेलेली असेल. आणि तो जो लोकशाही जी आहे ती लोकांनी लोकांसाठी चालवलेली असते. जिकडे बहुमत असेल तिकडे ह्या गोष्टी मिळणारच होत्या, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काही दुमत नाही. महिला सक्षमीकरणासाठी त्यांच्या हात बळकट कसे करता येईल मला हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल. दुसरा प्रश्न असेल आरोग्याचा. आता मी इथे वरोऱ्यामध्ये आल्यापासून आमच्या योगिताताईंनी मला सांगितलं, त्या जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची आताच नियुक्ती झाली पण त्यांचं काम आधीपासून सुरू होतं. त्यांनी मला सांगितलं की ताई, महिला काम करत असताना त्यांना कर्करोगासारखे आजार झाले, गर्भाशयाचे आजार झाले, गायनिक जे काही महिलांचे प्रॉब्लेम्स असतात त्याही एक महिला प्रतिनिधी या नात्याखाली त्या मला सांगू शकल्या. ते मीडियापुढे मी नाही बोलू.